महाराष्ट्र राज्यामध्ये मधी मध्यंतरी आदरणीय राज ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये उपोषणच बसले होते त्यावेळेस त्यांना त्या भेट दिली आणि त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं की ह्या हे उपोषण आपलं आंदोलन नाही. नंतरच्या काळामध्ये त्यांनी टोल नाका जाळू असं चुकीचं विधान त्यांनी केलेलं आहे. हे विधान संविधान विरोधी विधान आहे. त्यामुळे राज्यामध्ये आम्ही तर मध्यंतरी अटकेच त्यांना मागणी केली होती. परंतु आत्ताच त्यांनी काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि भेटीदरम्यान आज त्यांनी जाहीर केलेलं आहे की जो ठाण्यामध्ये जो ठाण्यामधील नागरी जे मुंबईकडे जातात त्यामध्ये जो आनंदनगर आणि जो एरोलीचा टोल आहे त्यामध्ये एकच टोल भरण्यात यावा अशी त्यांनी ते जाहीर केलेलं आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. परंतु माझं तर पुढे जाऊन मत असं आहे मंत्रालयामध्ये काही कामानिमित्त हजारो नागरिक रोज मुंबईमध्ये प्रवास करत असतात नाशिकच्या रोडच्या मार्गाने आणि पुण्याच्या रोडच्या मार्गाने. परंतु या नागरिकांना नाशिकमध्ये नाशिकच्या साईडनी जर पुणे मुंबईकडे जायचं असेल तर पाडघा टोल नाका घोटी टोल नाका आणि मुलुंड चेल नाका चेक नाका हा टोल तीन ठिकाणी नागरिकांना टोल भरावा लागतो. आणि पुण्याकडून ज्यावेळेस मुंबईकडे लोक जात असतात त्यावेळेससुद्धा खालापूरमध्ये आणि तळेगावमध्ये आणि नवी मुंबईमध्ये यांना टोल भरावा लागतो. खरंच माननीय राज ठाकरे साहेब आम्ही तुम्हाला मागणी करतो की आपल्याला खरंच राजकारण करायचं नसेल राजकीय स्टंटबाजी जर करायची नसेल तर आपण हे टोल नाक्यामध्ये सुद्धा मुंबईकडे ज्यावेळेस हे नागरिक येत असतात त्यावेळेस ह्या यामध्ये सुद्धा एक साईडनीच टोल भरावा अशी सुद्धा आपण मागणी करायला पाहिजे होती. पण आपण अशी मागणी केलेली दिसत नाही. यामुळे जर असं जर झालं नाशिककडून जाणारे आणि पुण्याकडून जाणारे जे मुंबईमध्ये लोक आहेत यांना एकच ठिकाणी जर टोल भरावा लागला तर यांचासुद्धा नक्कीच फायदा होऊ शकतो असं आमचं मत आहे. त्यामुळे आपण फक्त राजकीय स्टंटबाजी करू नये असं आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.